मला या ठिकाणी उमेदवारी देऊन काम करण्याची जबाबदारी खूप मोठे विषय खूप आहे. दादानी या मतदारसंघामध्ये खूप काम केले. मी या निमित्ताने एवढंच सांगेन की मतदार बंधू भगिनी शिक्षक असतील म्हणजे पदवीधर असतील. मी एक तरुण आहे, पदवीधर आहे. मला या ठिकाणी निश्चितपणाने सेवा करत असताना मी कुठेही कमी पडणार नाही आणि भविष्यामध्ये हा सगळा भारतीय जनता पार्टीचा असणारा प्रकार आणि हा मतदारसंघ तो विचार की मोहना त्याला कुठेही गालबोट लागणार नाही माझी पहिली असेल. माझ्यासाठी सगळे मतदार बंधू भगिनी मला काम करण्याची संधी देखील आशीर्वाद देत आहे. थँक्यू. जरा थोडा या पुढे पुणे पदवीधर ही भारतीय जनता पार्टीची परंपरागत सीट आहे. एक 2002 अपवास सोडला तर सातत्याने भारतीय जनता पार्टी जिंकली. संग्राम देशमुख जे सोलापूर सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत. युवकांसंबंधीच्या अनेक संस्था आणि ट्रस्ट त्याचे चेअरमन किंवा डायरेक्टर आहे आणि त्यामुळे युवकांसाठी पदवीधरांसाठी 12 आमदार असताना अकरा गोष्टी ज्या केल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर UPSC आणि MPSC मार्गदर्शन वर्ग हे सरकारने सरकारच्या योजनेतून सुरू करावे. ज्या ठिकाणी सुरू नाहीत त्या ठिकाणी ते नीट सुरू व्हावे. स्वतःची एक MPSC इन्स्टिट्यूट मी अतिशय चांगली डेव्हलप केली कोल्हापूरला विद्यापीठामध्ये. एकूण 12 कालावधीमध्ये पदवीधर निवडणुकीमध्ये यादी पूर्ण फॉल्टी होती. एक एक नाव 40 होतं आणि अनेक वेळा दिल्लीमध्ये जाऊन निवडणूक आयोगाशी भेटून ती यादी स्क्रॅप करून नव्याने करण्याशी खूप खुशे झाले. संग्राम देशमुख आणि एकूणच भारतीय जनता पार्टीचे 3 पदवीधर आणि अमरावतीचे 1 शिक्षक आणि पुणे पदवीधरला आम्ही सपोर्ट केलेले जितेंद्र पवार हे सगळेजणं शिक्षकांच्या आणि पदवीधरांच्या प्रश्नासाठी भांडी. यात प्रामुख्याने मी पदवीधर आमदार असताना प्रयत्नपूर्वक PSC एज लिमिट वाढवून घेण्यामध्ये यशस्वी झालो. आगामी काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाचे जे मुद्दे आहेत त्याचे गुंते सोडवणं हा एक मोठा विषय आहे. बेरोजगार भत्ता महाराष्ट्रामध्ये सुरू करणं, अप्रेंटिसशिप ॲक्ट रिट करून घेणं अशा अनेक विषयांवर काम करावं लागणार आहे आणि त्यामुळे 7 पदवीधरांपैकी भारतीय जनता पार्टीचे जे पदवीधर आमदार असतील, भारतीय जनता पार्टीचे शिक्षण आमदार असतील, ते इतरांना बरोबर घेऊन विधान परिषदेमध्ये 14 एकत्र येऊन एकीने हे सगळं प्रश्न सोडवू. अच्छा, निवडणुकांचा स्वाभाविकपणे या 5 निवडणुका एक वर्षभरला होणार आहे त्याच्यावर सकारात्मकच परिणाम होईल. देशभरामध्ये उत्साहाची लाट आलेली आहे, एक जल्लोष सुरू आहे आणि स्वाभाविकपणे या पदवीधर शिक्षक निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्याच एका अर्थाने आजपर्यंत निकालाच्या दृष्टीत राहिलेल्या आहेत. कालच्या निकालात आणखी चांगला न्यायालयाने परवानगी दिलेली आहे मात्र उत्तर मंदिर हिंदूंची मंदिरं आहेत तर त्याबद्दल निर्णय आमचा आग्रह मंदिरच नाही मंदिरं मस्जिद चर्चेस गुरुद्वारा जैन मंदिरं ही सगळीच उघडली पाहिजे. तर माणसाच्या पोटाची जशी भूक असते तशी ती मनाची असते आणि ती बुद्धीची पण असते. ही मनाची आणि बुद्धीची भूक ही मंदिरामध्ये जाऊन देवासमोर बसून एकाग्र होऊन त्याची आराधना करून भागत असते. ज्यांना असं वाटतं हे थोतांड आहे त्यांनी मंदिरात जाण्याचं काही कंपल्शन आहे. ज्यांना असं वाटतं की हे सत्य आहे त्यांना तुम्ही का बंदी करताय काहीच कळत. मला वाटलं की पुन्हा निवडणूक होणार आहे. पुन्हा निवडणूक घेतली तर आज तुमच्यापैकी जो उत्साही आहे त्याला मी एक काम देईन. 1000 लोकांचा सर्वे करायचा, विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, महिलांचा. 1000 900 तरी किमान 100 असे असतात की त्यांना मत नाही, त्यांचं मत सरकारवर. 900 असे म्हणते की आज मतदान करा तुम्ही भाजपा तुमची तयारी आहे. घटना म्हणतो विरोधक घटना म्हणत नाही म्हणजे कालही बिहारमध्ये निकाल लागल्यानंतर EVM दोष आहे असा विषय सुरू झाला. पंजाबमध्ये निकाल काँग्रेसच्या वेळी झाला की EVM चांगला आणि बिहारमध्ये मग बिहारमध्ये सुद्धा ज्या जागा आल्यात 110 तिथे EVMचा प्रॉब्लेम असं म्हणायचं. त्यामुळे आम्ही घटना मांडतो, घटनेप्रमाणे जे होईल ते होईल. 4 विरोधी पक्ष म्हणून काम करतो पण हे सरकार काही 4 चालणार नाही. पण ते चालणार नाही म्हणजे काय होईल हे एका अर्थाने गुलबस्त्यामध्ये आहे. त्यावर भाष्य करण्यात मी होऊ शकणार नाही पण याच्यामुळे रडत न बसता तर मग म्हणजे भळबळ म्हणाल रक्कम भळबळ आता एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो.
सगळ्या प्रश्नांना आवाज उठतो. आज जळगाव जिल्ह्यामध्ये पारोळ्याला जो बलात्कार झाला तर अशी घटना दुर्दैवीच आहे. पण त्यासाठी जसे राहुल गांधी गेले तसे पारोळ्याला येणार का? त्या दलित मुलीवर बलात्कार झाला तर तिला विष पाजून मारलं गेलं. आता त्याला प्रियंका गांधी यांनी सगळ्यांनी द्यावं. त्यामुळे रोज उठून मुलींवरचे अन्याय, लहान मुलींवरचे, प्रामुख्याने गतिमंद मुलींवरचे, मतिमंद मुलींवरचे, या सगळ्या विषयातून महाराष्ट्रामध्ये काही घटक हा सुखी नाही. त्यामुळे लोकांची इच्छा आहे की त्याला लवकरात लवकर बदलला पाहिजे. पण घटनेच्या विरुद्ध काही करणं, सरकार पाडण्याचा प्रयत्न करणं उमेदवार वैभव सर घ्या जरा गुंपया 2 मिनिट सचिन दादा 1 मिनिट इकडे हे दोन्ही बुन पकडा तुमच्या आता घ्या रोल घ्या बिंदास.